नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवयुते अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत दिनांक 17 मे 2016 रोजी पोलीस भरतीचा झालेला पेपर, जे की पालघर जिल्हा पोलीस भरतीचा पेपर आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण या पेपरला सुरुवात करूया. प्रश्न आहे, खालीलपैकी अधोरेखित शब्दावरून नामांचा प्रकार ओळखा. पावित्र्य हे गंगा नदीचे वैशिष्ट्य आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, भाववाचक नाम. समोरचा प्रश्न पाहू, त्वचा स्पर्श नाक या प्रश्नाचं उत्तर काय. प्रश्न आहे त्वचा स्पर्श नाक या प्रश्नाचं उत्तर काय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, गंध. समोरचा प्रश्न पाहू, ए बी सी 321 ई एफ जी क्वेश्चन मार्क या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 765. समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी गटात न बसणारा विसंगत शब्द कोणता. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, न्यूयॉर्क. समोरचा प्रश्न पाहू, 9, 25, 49, 81, 121 क्वेश्चन मार्क या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 169. समोरचा प्रश्न पाहू, अ ब आणि क यांच्या वयाची सरासरी 36 वर्ष आहे आणि ब आणि क यांच्या वयाची सरासरी 30 वर्ष आहे. क चे वय 22 वर्ष इतके आहे तर अ चे वय किती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 48. समोरचा प्रश्न पाहू, जर 50 पाऊंडची किंमत 3000 रुपये होत असेल तर 960 रुपये किती पाऊंड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 16 पाऊंड. समोरचा प्रश्न पाहू, अशोका रमेशपेक्षा उंच परंतु गणेशहून ठेंगणा आहे. विलास हा रमेश इतकाच उंच परंतु प्रकाशपेक्षा उंच आहे. तर विलास हा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अशोकपेक्षा बुटका आहे. समोरचा प्रश्न पाहू, ए या खेडेगावात निरीक्षण केले असता 60 पैकी 33 मुले आजारी असल्याचे लक्षात आले. बी या खेडेगावात 196 मुलांपैकी 98 मुले आजारी असल्याचे आढळून आले तरी आजारी असणाऱ्या मुलांच्या टक्केवारी संबंधी असे म्हणता येईल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, खेडेगाव बी मध्ये ती कमी आहे. तर या समोरचा प्रश्न पाहू, एका वर्गात 60 विद्यार्थी आहे, त्यापैकी 35 विद्यार्थी गणित विषयाचा अभ्यास करतात, 20 विद्यार्थी गणित व रसायनशास्त्र या दोन्ही विषयांचे अध्ययन करतात. ही माहिती लक्षात घेता केवळ रसायनशास्त्र अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे ती सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 25 आहे. समोरचा प्रश्न पाहू, घड्याळात दर अर्ध्या तासाला एक टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात. तर सकाळी 9:15 सायंकाळी 5:45 किती टोल वाजतील. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 60. समोरचा प्रश्न पाहू, कोणार्क येथे टिंबटिंब हे प्रसिद्ध मंदिर आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सूर्य मंदिर. समोरचा प्रश्न पाहू, कागदाचा शोध टिंबटिंब या देशामध्ये लागला. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, चीनमध्ये लागला. समोरचा प्रश्न पाहू, दूरचित्रवाणी हे टिंबटिंब माध्यम असल्याने वृत्तपत्रे आकाशवाणी यांच्या तुलनेत नागरिकांवर अधिक प्रभाव पडतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, दृकश्राव्य. समोरचा प्रश्न पाहू, चित्रपट हे यंत्रयुगाचे टिंबटिंब होय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, अपत्य. समोरचा प्रश्न पाहू, नाणे पाडण्याच्या ठिकाणाला टिंबटिंब म्हणतात. प्रश्न आहे, नाणे पाडण्याच्या ठिकाणाला टिंबटिंब म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, टाकसाळ. समोरचा प्रश्न पाहू, चार्लस डार्विन टिंबटिंब या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. प्रश्न आहे, चार्लस डार्विनीने टिंबटिंब या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ओरिजिन ऑफ द स्पीसीज. समोरचा प्रश्न पाहू, महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र टिंबटिंब जलसिंचनाची खाली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, विहीर. समोरचा प्रश्न पाहू, महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब अन्नधान्याचे प्रमुख पीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ज्वारी. मित्रांनो, जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकनला ऑल करायचं विसरू नका. समोरचा प्रश्न पाहू, पर्यावरणातील ज्या घटकांच्या अस्तित्वामुळे पर्यावरणाची गुणवत्ता घसरते त्या घटकांना टिंबटिंब असे म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, प्रदूषके. समोरचा प्रश्न पाहू, रस्ते हे टिंबटिंब वाहतुकीचे साधन आहे. प्रश्न आहे, रस्ते हे टिंबटिंब वाहतुकीचे साधन आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पारंपरिक. समोरचा प्रश्न पाहू, भारतातील टिंबटिंब हे सर्वाधिक आधुनिक बंदर आहे. प्रश्न आहे, भारतातील टिंबटिंब हे सर्वाधिक आधुनिक बंदर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जवाहरलाल नेहरू बंदर. समोरचा प्रश्न,
एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या यावरून दर चौकीमी मध्ये किती लोक राहतात याचे प्रमाण काढता येते. या प्रमाणास लोकसंख्येची टिंबेटिंब असे म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, घनता. समोरचा प्रश्न पाहू. स्वातंत्र्य कॉमा समता आणि बंधुता हा टिंबटिंब राज्य क्रांतीचा नारा होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, फ्रेंच क्रांतीचा नारा होता. समोरचा प्रश्न पाहू. गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगाचे सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न आहे गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगाचे सर्वोच्च शिखर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अरवली. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणता महामार्ग भारतात सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, NH7. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, हायड्रोजन. समोरचा प्रश्न पाहू. मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, न्यायमंडळ. समोरचा प्रश्न पाहू. 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधीजींचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन. समोरचा प्रश्न पाहू. वन सर्वेक्षणानुसार भारतात टिंबटिंब या राज्यात सर्वात अधिक वनक्षेत्र आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मध्य प्रदेश. समोरचा प्रश्न पाहू. आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा टिंबटिंब. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पुरोगामी. समोरचा प्रश्न पाहू. टिंबटिंब रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल टनलचे उद्घाटन केले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 3 ऑक्टोबर 2020 रोजी केले. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीचे समावेश नव्हता. प्रश्न आहे खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर माफ करा बॅ महंत अली जीना. समोरचा प्रश्न पाहू. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून टिंबटिंब पासून नव्याने पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1 ऑगस्ट 2014 रोजी. समोरचा प्रश्न पाहू. पालघर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणता तालुक्याच्या पूर्ण अनुसूचित क्षेत्र समावेश नाही. प्रश्न आहे पालघर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्याच्या पूर्ण अनुसूचित क्षेत्र समावेश नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पालघर. समोरचा प्रश्न पाहू. जे राज्य कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करत नाही किंवा कोणत्याही धर्माला बांधित नाही असे राज्य म्हणजे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, धर्मनिरपेक्ष. समोरचा प्रश्न पाहू. राज्यसभा हे संसदेचे टिंबटिंब सभागृह आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, वरिष्ठ. समोरचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रात विधानसभा सभासद संख्या टिंबटिंब आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 288. समोरचा प्रश्न पाहू. टिंबटिंब यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ॲडम स्मिथ. समोरचा प्रश्न पाहू. शहरीकरण म्हणजे काय. प्रश्न आहे शहरीकरण म्हणजे काय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, लोकांचे शेती व्यवसायातून बिगर शेती व्यवसायात स्थलांतर होण्याची